नमस्कार. पितांबर उच्याना केमिकल फ्री गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवय चहाच्या भागात. मी शेफ देवरत तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. माझा एक मित्र आहे बरं का, त्याची खासियत अशी आहे की त्याच्या घरी गेल्यानंतर चहा, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत असं काही येणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स येतील, फळापासून केलेले, भाज्यांपासून केलेले वेगवेगळ्या प्रकारचे पेये येतील. आणि मी जेव्हा पण त्याच्या घरी जातो ना, मला इतकं इन्स्पायरिंग वाटतं, खूप छान वाटतं. कारण की दरवेळी आपल्या घरी पण असंच असतं ना की एक प्रश्न असतो की आल्यानंतर साधारणपणे 2-3 ठरलेल्या गोष्टी आपण कोणी आले की ऑफर करतो. तर वेगळे प्रकार आपण पण केले पाहिजे. आणि खासियत अशी आहे की पटकन घरी होतील असे ते मॉकटेल्स असतात. मंडळी, आपल्याकडे पण जेव्हा पाहुणे येतात तर साधारणपणे चहा, लिंबू पाणी असं काहीतरी आपण त्यांना देतो, नाही का? त्या ठिकाणी जर तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल त्यांना करून पिऊ घातले तर त्यांना पण आनंद नक्कीच होईल. आणि त्याचबरोबर वेगळं काहीतरी सर्व करण्याचा आनंद तुम्हाला पण नक्कीच मिळणार आहे. आणि हाच विचार डोक्यात ठेवून आज आपण पेयाच्या रेसिपीज करणार आहोत. तर त्यापैकी जी पहिली रेसिपी आहे ती आहे सीताफल मॉकटेल. काम करू सगळ्यात आधी बघूया साहित्य. लागणारं साहित्य, इथे आपण केळी घेतली आहे, दूध आहे, सीताफळाचा घर आहे, व्हॅनिला कस्टर्ड घेतलेलं आहे, इथे आपण बर्फ घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे आपण मध घेतलं आहे, साखर आणि दालचिनी पूड. तर बेसिकली तुम्हाला लक्षात असं, सीताफळ मॉकटेल आहे. सीताफळाचा जो आहे त्यातला जो फ्लेवर आहे तो सगळ्यात जास्ती असणार आहे. आणि सध्या सीताफळाचा सीझन आहे, त्याच्यामुळे हे मॉकटेल मस्त पटकन करण्यासारखे आहे. आणि दरवेळी फळं नुसती खाण्यापेक्षा अशा पद्धतीने पण आपल्याला खाता येतील. आणि लोकांचं स्वागत करण्यासाठी पण एक उत्तम असा पर्याय आहे, नाही का? तर आपण सुरुवात करूया. सीताफळ मॉकटेल करण्यासाठी इथे मी घेतोय सीताफळाचा गर घेतोय. 3 चमचे सीताफळाचा गर घेतलेला आहे. व्हॅनिला कस्टर्ड 3 चमचे, 3-4 चमचे टाकूया आपण. मध 1 चमचा, थोडी साखर, दालचिनी पूड, बर्फ, केळाचे तुकडे टाकलेले आपण आणि याच्यात जाणार आहे दूध. दूध एकतर टेट्रापॅक मध्ये वापरायचं आहे किंवा मग गरम करून थंड केलेलं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि आता याला करतोय बंद. वा, मॉकटेल तयार आहे. याला आपण ग्लासमध्ये पण सर्व करू शकतो किंवा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने माझ्यासारखं इथे आपण छोटंसं एक मडकं घेतलं त्याच्यामध्ये सर्व करूया. आणि वरती फक्त ही दालचिनी पूड टाकूया आपण मस्त. आहा वा, आपण सीताफळाचा मस्त मॉकटेल तयार केलेला आहे. आणि मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. घरी नक्की करून बघा. त्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती लिहून घ्या. सीताफळाचा मॉकटेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: केळी, साखर, दूध, मध, व्हॅनिला कस्टर्ड, सीताफळाचा गर, बर्फ आणि दालचिनी पूड. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात 3 चमचे सीताफळाचा गर, व्हॅनिला कस्टर्ड, मध, साखर, दालचिनी पूड, बर्फ, केळ्याचे काप आणि दूध घालून सर्व वाटून घ्यावं. एका मटक्याच्या भांड्यात सीताफळाचं मॉकटेल काढून त्यावर दालचिनी पूड घालावी आणि सीताफळाचं मॉकटेल सर्व्ह करावं. काय मंडळी, पहिलं जे आपण पेय बघितलं ते आवडलं ना तुम्हाला? पुढचं पेय पण तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. आपण करतोय प्लम ज्यूस, म्हणजे आलू बुखारचा सध्या सीझन आहे आणि त्याच्यापासून आपण एक मस्त ज्यूस तयार करणार आहोत. पण साधा ज्यूस नाही आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत वेगवेगळ्या, बरं का? काम करू, बघूया साहित्य. लागणारं साहित्य, इथे आपण आलू बुखार घेतलं आहे, इथे बर्फ घेतलेला आहे, त्याचबरोबर साखर आहे, इथे ग्रीन ॲपल आपण घेतलेलं आहे, टोबॅस्को सॉस आहे आणि इथे आपण घेतलं आहे लिंबू. तर थोडं चटपटीत असं हे पेय असणार आहे, बरं का? तर आपण एक काम करू, आलू बुखार आधी सगळ्यात आधी कट करायचे आहेत आपल्याला, ते करून घेऊया. हे आलू बुखारचे तुकडे,
हे जाणार आहेत या मिक्सरच्या बोलमध्ये. याच्यात जाणार आहे 2 ते 3 थेंब टोबॅस्को सॉसचे. थोडंसं तिखट त्याला अशी चव असणार आहे मस्त. याच्यात जाणार आहे लिंबू, आलू बुखारमध्ये पण तसं पण थोडासा आंबटपणा असतो, तर थोडासा लिंबू त्यात मी वाढवलेला आहे आणि थोडी साखर आपण याच्यात घालणार आहोत. याच्यात जाणार आहे बर्फ, याला फिरून घ्यायचं आहे. टाकतोय थोडं पाणी. मस्त असं थंड चिल्ड असं हे ड्रिंक असणार आहे. बस आपण वेगवेगळे पेय आज बनवतोय, त्याच्यापैकी जे दुसरं पेय आहे ते आपण आलू बुखारपासून करतोय. मस्त आलू बुखारचं एक ज्यूस तयार करतोय आपण आणि तो आपण करून घेतलेला आहे, त्याला छान चाळणीतनं गाळून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याला सर्व करायचं आहे. आता त्याला सर्व करूया आपण, पण त्याआधी आपल्याला कट करायचं आहे ॲपल. लिंबाचा रस, डाइस्ड ग्रीन ॲपल, मंडळी आपण टेस्टी असा हा प्लमचा ज्यूस तयार केलेला आहे आणि तुम्ही असा एखादा ज्यूस एखादा मॉकटेल जर पाहुण्यांना द्याल ना तर मला खात्री आहे पाहुणे परत परत तुमच्या घरी येणार आहेत आणि ते ती गोष्ट आपल्याला आवडते सगळ्यांना. तर मंडळी ही रेसिपी नक्की करून बघा, त्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल ती लिहून घ्या. आलू बुखारचा ज्यूस करण्यासाठी लागणारं साहित्य आलू बुखार, बर्फ, साखर, सफरचंद, लिंबू, टोबॅस्को सॉस. कृती प्रथम आलू बुखारचे काप करून घ्यावेत. नंतर मिक्सरच्या भांड्यात आलू बुखारचे काप 2 ते 3 थेंब टोबॅस्को सॉस, लिंबाचा रस, साखर, बर्फ आणि पाणी घालून त्याचा ज्यूस तयार करून घ्यावा. तयार आलू बुखारचा ज्यूस एका भांड्यामध्ये गाळून घ्यावा. नंतर सफरचंदाचे बारीक काप करून त्या कापांना लिंबाचा रस लावून घ्यावा. एका ग्लासमध्ये आलू बुखारचा ज्यूस घालून त्यामध्ये सफरचंदाचे काप घालावेत आणि सफरचंदाच्या गोल कापांनी सजावट करून ज्यूस सर्व्ह करावा. आज मस्त मस्त मॉकटेल्स करायचा मूड आहे आपला आणि आजचं जे पुढचं मॉकटेल आहे ते आहे पेरू आणि कलिंगडाचं मॉकटेल. काम करू सगळ्यात आधी बघूया साहित्य. लागणार साहित्य इथे आपण कलिंगड डायसेस घेतलेले आहेत, इथे केळं पण घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथे आपण बर्फ घेतलेलं आहे. नंतर इथे पेरूचे काप घेतलेले आहेत, छोटे डायसेस घेतले आहेत कलिंगडाचे, साखर आहेत, त्याचबरोबर इथे काळं मीठ आहे, चाट मसाला आहे आणि आपण घेतलेलं आहे आलं. आणि याचे फ्लेवर्स एकदम मस्त आहेत, एकदम ट्रॉपिकल असे फ्लेवर्स आहेत त्याचे. बघा तुम्ही याच्यामध्ये पेरू पण आहे, त्याचबरोबर वॉटरमेलन आहे, बनाना आहे. याचा फ्लेवर याची टेस्ट एकदम मस्त लागते, म्हणजे थोडासा जो घट्टपणा अर्थात पेरू आणि आपण जे केळं वापरतो त्याच्यामुळे येणार आहे, त्याचबरोबर त्याची चव ती एकदम वेगळीच आहे, चटपटी तशी याची चव असणार आहे. आता हे मॉकटेल करण्यासाठी आपण मिक्सरच्या जारमध्ये या सगळ्या गोष्टी टाकणार आहोत, ते टाकून घेऊया.
कलिंगडाचे तुकडे घेतोय आपण. त्याचबरोबर पेरू पण याच्यात आपण टाकतोय. आता थोडस जिंजर, चाट मसाला, ब्लॅक सॉल्ट, त्यामुळे मजा येते. याच्यात टाकतोय आपण साखर आणि केळ टाकणार होतो आपण याच्यामध्ये. आणि फायनली याच्यामध्ये जाणार आहे बर्फ, थोडस पाणी. मंडळी आता याला गाळून घ्यायचं आहे. मी हे गाळून घेतो, त्यानंतर वळूया पुढच्या कृतीकडे. मॉकटेल आपण गाळून घेतले, त्याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे. आता याला आपण सर्व करूया. थिकनेस पण त्याला छान आलेला आहे. आणि वर गार्निशसाठी वॉटरमेलन. आपलं पेरू आणि वॉटरमेलनचं जे मॉकटेल आहे ते तयार झालेलं आहे. एकदम टेम्पटिंग दिसतंय आणि मला असं वाटतं एखाद्या फॅमिली गेट टुगेदरसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. करायची ना तुम्हाला रेसिपी, नक्की करून बघा. त्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती लिहून घ्या. पेरू कलिंगडाचा मॉकटेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: कलिंगडाचे काप, केळी, बर्फ, साखर, पेरूचे काप, काळं मीठ, चाट मसाला आणि किसलेलं आलं. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात कलिंगडाचे तुकडे, पेरूचे तुकडे, किसलेलं आलं, चाट मसाला, काळं मीठ, साखर, केळ्याचे काप, बर्फ आणि पाणी घालून वाटून घ्यावं आणि वाटलेलं मिश्रण गाळून घ्यावं. त्यानंतर एका ग्लासमध्ये पेरू कलिंगडाचं मॉकटेल घालून कलिंगडाच्या कापांनी सजवून सर्व्ह करावं. आतापर्यंत आपण वेगवेगळी फळं वापरली आणि त्याच्यापासून पेय तयार केलेली आहेत. आता भाज्यांचा वापर, म्हणजे आपण इथे बीट आणि गाजर याचा वापर करून एक मस्त ज्यूस तयार करणार आहोत. बीट आणि गाजराचा ज्यूस. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे आपण बर्फ घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे किसून घेतलेलं गाजर आहे, बीट आहे, नंतर इथे ग्रीन ॲपल आपण घेतलेलं आहे, मध आहे, लिंबू आहे आणि आपण घेतलं आहे मीठ. आपण वेगवेगळी पेय आज बघतोय आणि त्याच्यामध्ये जे आता आपण पेय बघतोय ते आहे बीट आणि गाजराचा ज्यूस. साहित्य आपण बघितलं. आता याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत ते एकत्र करायचे आहेत आपल्याला मिक्सरमधनं, त्याचा ज्यूस तयार करायचा आहे. ते करण्यासाठी मी इथे घेतोय एक मिक्सरचं भांडं घेतोय. याच्यात जाणार आहे बीट, बीट आणि गाजर याच्यात टाकतोय मी. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे ग्रीन ॲपल, बर्फ, थोडं मीठ, लिंबाचा रस. आजकाल बाजारामध्ये सेलरी पण मिळते, जसे पार्सली सेलरी असतात ना वेस्टर्न, पण वेजिटेबल ज्याच्याकडे मिळतात इंग्लिश वेजिटेबल त्याच्याकडे सेलरी पण असते. सेलरीचा छोटासा तुकडा जर असेल तर तो पण याच्यात टाकायचा आहे. तो पण म्हणजे त्याचा एक त्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट मिळते. त्याचबरोबर सेलरीमध्ये पण असे खूप सारे पौष्टिक असे
अशा गोष्टी आहेत, खूप सारे विटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये, फायबर आहे, तर या गोष्टी पण त्याच्यामध्ये आपल्या ड्रिंकमध्ये जातात. जर असेल तर त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. याच्यात टाकतोय मध. थोडंसं पाणी जाणार आहे. मंडळी हे तयार आहे, याला आता मी गाळून घेतो, त्याच्यानंतर वळूया पुढच्या कृतीकडे. हा ज्यूस स्ट्रेन करून झालेला आहे, आता याला ग्लासमध्ये सर्व करूया. ग्लास किंवा जार याच्यामध्ये आपल्याला सर्व करता येईल. इथे मी इथे जार वापरतोय, दिसायला तर छान दिसतं. आपण मस्त रिफ्रेशिंग आणि कलरफुल असं हे ड्रिंक तयार केलेलं आहे आणि एकदम हेल्दी असं ड्रिंक आहे. आणि मला माहिती आहे की बरीचशी आपली जी प्रेक्षक मंडळी आहे, त्यांचं वर्कआउट चालू असतं, त्यांचे डाएट चालू असतात, त्यांच्यासाठी असं पोटभरीचं त्याचबरोबर रिफ्रेशिंग ड्रिंक हे फार महत्त्वाचं आहे. तर ही रेसिपी त्याच्यासाठी अतिशय उत्तम आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. आणि ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती लिहून घ्या. गाजर बीटाचा ज्यूस करण्यासाठी लागणारं साहित्य: बर्फ, किसलेला गाजर, किसलेला बीट, सफरचंद, मध, लिंबू आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात किसलेला बीट, किसलेला गाजर, ग्रीन ॲपल, बर्फ, मीठ, लिंबाचा रस, मध आणि पाणी घालून गाजर बीटाचा ज्यूस बनवून घ्यावा. एका सर्व्हिंग ग्लासमध्ये तयार गाजर बीटाचा ज्यूस काढावा आणि सर्व्ह करावा. मंडळी आज मी लिक्विड डाएटवर आहे, टेस्ट करून बघू याच्या रेसिपीज कशा झाल्या. वा, तो सीताफळाचा जो फ्लेवर आहे तितका मस्त लागतोय. त्याचबरोबर केळी आणि सिनॅमन हे कॉम्बिनेशन एकदम भारी झालेलं आहे. आणि ओव्हरपॉवरिंग कुठलीही गोष्ट यातली नाही आहे. गोडवा पण परफेक्ट आलेला आहे, मस्त आलेला आहे ड्रिंक आहे. आता बघू हे जे आपण बीटचं केलं होतं ते कसं आहे. हेल्दी रिफ्रेशिंग आहे एकदम. बीटचा फ्लेवर आहे, त्याचबरोबर गाजर बीट प्रॉमिनंटली लागतं आहे. त्यातला थोडासा हनी, खूप गोड नाही आहे बिलकुल, थोडासा म्हणजे गोडवा नावापुरता आहे, कारण की आपण हनी टाकलं आहे त्याच्यामध्ये, थोडंसंच टाकलेलं आहे. आणि मला असं वाटतं असं एखादं ड्रिंक जेव्हा आपण सकाळी सकाळी घेऊ ना, जॉगिंग करून आल्यानंतर, चालून आल्यानंतर बॉडी एकदम रिफ्रेश होईल, असं हे ड्रिंक झालेलं आहे मस्त. आता बघू आपण हे जे वॉटरमेलन गोवा हे ड्रिंक केलं होतं. फ्लेवर्स चटपटीत आहे. जिंजरचा एक त्याला स्वाद आलेला आहे मस्तपैकी, त्याचा एक शार्प अशी त्याची चव आहे. त्याचबरोबर गोवा म्हणजे याच्यामध्ये वॉटरमेलन आणि गोवा हे कॉम्बिनेशन, त्याची चव एकदम मस्त झालेली आहे. एकदम थिकनेस पण त्याला छान आलेला आहे. आणि आता हे प्लमची स्वतःची चव आहेच, आंबटपणा आहे त्यांच्या लिंबामुळे. खाताना ॲपलचा क्रंच लागतोय, गोड पण खूप जास्ती नाही आहे, परफेक्ट झालेलं आहे. मला असं वाटतं असे जे ड्रिंक्स आहेत, पाहुणे जेव्हा घरी येतात तेव्हा पटकन करण्यासाठी आपले नेहमीचे जे पारंपरिक पदार्थ किंवा ड्रिंक्स आहेतच, पण मंडळी थोड्याशा जर त्यांना वेगळ्या चवी जर आपण त्यांना दिल्या ना, त्यांना पण प्यायला मजा येते आणि आपल्याला करायला पण मजा येते. या रेसिपीज नक्की करून बघा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, NM जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013, वेबसाईट zmarathi.z5.com, ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com. आज आपला जो एपिसोड होता तो ड्रिंक स्पेशल एपिसोड होता आणि हे सगळे जे पदार्थ, हे सगळे ड्रिंक्स आहे करायला मला खूप मजा आली. आणि मला खात्री आहे तुम्हाला पण एपिसोड बघायला मजा आली असेल आणि हे जेव्हा ड्रिंक्स तुम्ही कराल तेव्हा पण तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे.
पुढच्या भागामध्ये पण तुमच्यासाठी अशाच काहीतरी वेगळ्या इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन येणार आहे मी. त्यासाठी पाहत राहा पीतांबर रुचियाना केमिकल फ्री गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. खाणाऱ्याने खात रहावे खावे.